त्याला आम्ही महाराष्ट्राचा बाणा छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवत त्याचं पोट फाडलं, हे वाघनख सुद्धा ब्रिटनमध्ये आहे. खानाचा वध करण्यात आलं हे वाघनख हे सुद्धा ब्रिटनमध्ये आहे. आपण जेव्हा जगदंब तलवार आणण्याच्या दृष्टीने आता प्रयत्न सुरू केले, अमित भाईंनाही मी विनंती केली आहे की यामध्ये केंद्र सरकारने विशेष लक्ष द्यावं. आणि एक महत्वाचा मुद्दा पुन्हा इथं उपस्थित होतो, औचित्य आहे. साधारणतः 6 जून 2024 साडेतीनशे वर्ष राज्याभिषेकाला पूर्ण होईल. आपल्याला काही माहित आहे की महाराष्ट्र हे वीरतेचं पराक्रमाचं केंद्र होत. आपण अटकेपार पोहोचलो, तंजावरच्या पुढे पोहोचलो. हे वीरता आणि शूरतेचं केंद्र असणारं महाराष्ट्र पुन्हा एकदा राज्याभिषेकाचा तो सोहळा साजरा करत गावागावापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाच्या मागचा जो संकल्प आहे तो राज्याभिषेक सामान्य नव्हता. तो सम्राट होण्यासाठी, छत्रपती होण्यासाठी नव्हता, तर तो या देशाच्या रक्षणासाठी होता. देशावर जो अन्याय अत्याचार करणारे लोक होते त्यांच्या विरुद्ध सर्वांना सज्जन शक्तीला एकत्रित करत हा शंखनाद होता. आणि अफजल खानाचं पोट ज्या वाघनखाने फाडग आणि तो दगलबाज विश्वासघातकी अफजल खान ज्यांनी पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला त्याला आम्ही महाराष्ट्राचा बाणा छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवत त्याचं पोट फाडलं, हे वाघनख सुद्धा ब्रिटनमध्ये आहे. या दोन्ही गोष्टी राज्याभिषेकापुढच्या दिवशी याव्या पोचाव्या असा आमचा प्रयत्न आहे. शेवटी प्रयत्न करणं आमच्या हातात आहे. जय जगदंब म्हणत या प्रयत्नाला यश येईल हा विश्वास आहे.